नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरुजी. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेश सर सर्वांचं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा एक महत्त्वाची अपडेट विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलो. एका पोलीस भरती 2019 जी प्रक्रिया होती ती सुरू झालेली कुठेतरी, आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रक्रिया सुरू होऊन हॉल तिकीट पण यायला सुरुवात झालेली आहे. काल ॲक्च्युली बऱ्याच जणांना हॉल तिकीट सुद्धा आले, त्या संदर्भातली पण माहिती आपण तुम्हाला दिली होती. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. ओके मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2019 महाराष्ट्र पोलीस भरती 2019 बाबतीत जर बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांची अपात्र विद्यार्थ्यांची यादी आली. आय थिंक म्हणतो 2499 काहीतरी 2500 अपात्र विद्यार्थ्यांची यादी आलेली आहे. का हे विद्यार्थी का अपात्र झालेले, त्यांनी सर्व सांगितलं. परीक्षेस अपात्र असणारे विद्यार्थी किंवा परीक्षेस पात्र नसणारे विद्यार्थी, का जे मुलं परीक्षेस पात्र नाही अशी त्यांनी यादी टाकलेली. तर मित्रांनो, मला एक तुम्हाला विचारायचं की विद्यार्थी अपात्र का झालेत, काय कारण आहे या विद्यार्थी अपात्र होण्याचे. कोल्हापूर आणि रत्नागिरीचे जे बॅट्समन पदाचे जे भरती होती, त्या बॅट्समन पदाच्या भरतीसाठी हे विद्यार्थ्यांची यादी झालेली आहे. मित्रांनो, तत्पूर्वी माझे तुम्हाला 2-3 क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनचे उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा किंवा व्हॉट्सअपला सांगा. ज्या विद्यार्थ्यांनी पासवर्ड पण चेंज केलाय, स्प्रिंट पण काढलेली आणि त्यांचा रिजेक्ट झालाय, असे कोणी असेल तर त्यांनी कळवायचं इंस्टाग्राम आपलं कमेंट्समध्ये. दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई कोल्हापूरला फॉर्म भरलेला आहे आणि त्या 2500 रिजेक्ट झालेले फक्त बॅट्समनला फॉर्म भरणारेच विद्यार्थी आहेत, अशांनी एक SMS करायचा. का ज्यांचा पोलीस शिपायला भरून पण रिजेक्ट झाला असं जर कोणी असेल तर त्यांनी पण करायचं. पण ऍक्च्युली मला वाटतंय ती लिस्ट फक्त बॅट्समन पदासाठीची आहे, त्याच्यामुळे फक्त बॅट्समनचेच या ठिकाणी काय झाले मित्रांनो, फक्त बॅट्समन पदाचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, रिजेक्शन आलेलं आहे. ते बाकीच्या पदांचं रिजेक्शन नाही त्या लक्षामध्ये. ते रिजेक्शन का आलं, त्याचं खरं कारण काय, हे कारण आता आपण थोडक्यात पाहण्याचं एक या ठिकाणी पाहणार आहे. पहा काय कारण आहे खरं विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी दिसत असेल काय सांगितलंय या ठिकाणी, बघा रिक्रुटमेंट 2019 काय सांगताय, हेल्प डेस्क नंबर वगैरे, महापोर्टल टायमिंग सपोर्ट वगैरे. ओके, इथं पहा काय सांगितलंय, हॉल तिकीट फॉर SP कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. ओके, हॉल तिकीट फॉर SP कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅट्समन, डिस्ट्रिक्ट पोलीस बॅट्समन इज लाईव्ह नाईव्ह. एक्झाम विल कंडक्टेड ऑन 3 सप्टेंबर 2021. 3 सप्टेंबरला बॅट्समन पदाची परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षा. आणि त्या लेखी परीक्षेसाठी मित्रांनो, त्या लेखी परीक्षेसाठी हॉल तिकीट आपल्याला लाईव्ह म्हणजे उपलब्ध झालेले आहेत. पोलीस भरती सन 2019 SP कोल्हापूर विभागातून रिक्त प्रवर्गनिहाय जागा नसताना देखील प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी. सदर उमेदवार परीक्षेस पात्र नाही, कळलं कारण. या कारण पहा, या ठिकाणी तुम्हाला कारण दिसते, कळलं का कारण, खरं कारण काय कळलं का. या ठिकाणी पहा काय कारण आहे मित्रांनो, का आपल्या कॅटेगरीला त्या ठिकाणी जागा नसताना देखील तुम्ही फॉर्म अप्लाय केलेला आहे. हे तर आता त्यांचे ऑफिशियल पेज आहे. ओके, आपल्या कॅटेगरीला त्या ठिकाणी जागा नसताना देखील तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय केल्यामुळं मित्रांनो तुमचं काय झालं, त्या ठिकाणी कॅटेगरीला जागा नव्हत्या आणि कॅटेगरीला जागा नसताना देखील तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळं तुमचे फॉर्म त्या ठिकाणी अपात्र झालेले आहेत. लक्षात, त्यामुळे त्या ठिकाणी तुमचे फॉर्म काय झालेत, अपात्र झालेले. का त्या ठिकाणी तुम्हाला जागा नसताना देखील तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी फॉर्म भरले होते, ही तुमची चूक झाली. पोलीस भरती 2019 SP कोल्हापूर विभागातून रिक्त प्रवर्गणी आहे जागा नसताना देखील प्राप्त झालेल्या उमेदवार यादी सदर उमेदवार परीक्षेस पात्र नाही, का त्या उमेदवारांना त्या ठिकाणी पात्र करता येणार नाही. मित्रांनो, त्याची जाहिरात जर कोणाकडे असेल, जर कोणाकडे ही जाहिरात असेल तर त्यांनी सर्वांनी मला ती जाहिरात पाठवा, आपण पाहून घेऊया. पण मला असं वाटतंय, केदार म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं का सर, त्या ठिकाणी EWSला पण जागा नव्हत्या, ACBCला पण जागा नव्हत्या आणि ओपनला पण जागा नव्हत्या, असं कसं शक्य आहे. त्याच्यामुळे आणि जागा पण म्हणतो काहीतरी बँड म्हणजे थोड्या जागा होत्या त्या ठिकाणी कोल्हापूरला आणि रत्नागिरीला. तर या संदर्भात विद्यार्थ्यांना एक तुमचा मी थोडासा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढी माहिती माझ्यापर्यंत आली तेवढी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये अजून काही जर क्वेरी बाहेर आल्या किंवा अजून नक्की कशामुळे ते अपात्र झाले हे जर समजलं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. परंतु मी लेक्चरमध्ये होतो आज आणि बऱ्याच जणांची कॉलिंग आली, सर असं का झालं, असं का झालं, अपात्र का झालं, म्हणून मी तुमचा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. पोलीस भरती सन 2019 कोल्हापूर विभागातून रिक्त प्रवर्गणी आहे नसताना देखील प्राप्त झालेले उमेदवार, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जागा नव्हत्या, सपोज तू ओपन कॅटेगरी त्या ठिकाणी जागा नव्हती,
नसेल, ईडब्ल्यूएस कॅटेगरी त्या ठिकाणी जागा नसेल, तरी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय केले. का अप्लाय केले? कारण का बँड्समनला बाकी ठिकाणी कोणी का जागा नव्हत्या, त्याच ठिकाणी जागा होत्या. म्हणून सर्वांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्याला एक खुल्या गटाला जागा असते म्हणून सर्वांनी फॉर्म त्या ठिकाणी भरून दिले असावा कदाचित, ओके. आणि त्याच्यामुळे ही सिस्टीम त्यांनी राबवलेली आहे, त्याच्यामुळे तुमचे झालेले आहे. आणि खाली त्यांनी सांगितलंय अन्य परीक्षेची तारीख आणि प्रवेश पत्र लवकर जाहीर केले जातील. मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस शिपाई पदाची जाहिरात सुद्धा त्या ठिकाणी माझ्याकडे आहे. एक मिनिट नाही, आता इथे काही दाखवू शकत मी तुम्हाला, नंतर दाखवेल, ओके. हा ती पण जाहिरात माझ्याकडे आहे, त्याच्यात पण जागा बऱ्याच ठिकाणी आहे. कॅटेगरीला बऱ्याच ठिकाणी कॅटेगरीला जागा नाही, परंतु आपण पाहून घ्यायचं आपल्या कॅटेगरीला जागा होत आहे का. आणि पुन्हा एकदा सांगतो एक कारण काय आहे या ठिकाणी, ऑफिशियली कारण दिसतंय, तुम्ही परत एकदा कारण पाहून घ्या. पोलीस भरती 2019 पोलीस एसपी कोल्हापूर विभागातून प्रवर्गणीय आहे. जागा नसताना देखील आपण फॉर्म भरलेले आहेत, त्यामुळे आपले आपण परीक्षेस पात्र नाही असं सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ती यादी पब्लिक झाली, ती यादी तुम्हाला पाहिजे असेल तर त्या यादीत आपलं नाव आहे का नाही. आपल्या टेलिग्रामची लिंक मी खाली दिलेली, त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर मी लिंक टाकलेली, त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर मी ती यादी टाकलेली आहे. त्या टेलिग्रामच्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. परत या संदर्भातले रिजेक्ट झालेल्या बाबतीत जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला पुन्हा फोन करे पुन्हा तुमच्या पर्यंत पोहोचेल व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, सरळ सेवा भरती, एमआयडीसी भरती, सर्व भरतीची सरळ सेवा भरती जर तयारी करत असाल तर आपल्यासाठी क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झामी इंडियात लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेले प्लस फीचर्स, प्लसचे काय वैशिष्ट्य मित्रांनो, त्या ठिकाणी प्लसचे लेक्चर आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय माफक फीमध्ये आपल्याला अनअकॅडमी, भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती आपल्याला प्लसचे लेक्चर शिकवतात मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, लाईव्ह शिकू शकता, घरातल्या सोयीनुसार सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश असतो. भारतातील टॉप 6 एकाच प्लॅटफॉर्मवर त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज, परीक्षेची परिपूर्ण तयारी असते. त्यानंतर मार्गदर्शक व मार्गदर्शन पण असतात, नेहमी शंका निरसन सत्र असतं, लाईव्ह टेस्ट सिरीज असतात, स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅट आणि उत्तर लेखन सत्र इत्यादी सुविधा मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, स्पेशल क्लास फीचर्स आणि अकॅडमीचं जर सांगायचं झालं तर इंटरॅक्टिव्ह सेशन असतात, फॉल फॉर लर्नर्स असतात, नेवर मिस अ क्लास असतात, लेक्चर नोट्स आणि एनी टाईम एनिमी आले लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, हे पाहू शकतो तुम्ही की पोलच्या माध्यमातून आपण शिकू शकता, आपला अभ्यासाची पातळी आपण शोधू शकता की आपला अभ्यास कितपत, आपले किती प्रश्न बरोबर येतात, 100 आपले किती प्रश्न बरोबर, पोलच्या माध्यमातून आपण उत्तर देऊ शकता. लेक्चर मी झालं तरी परत पाहू शकता. त्याचबरोबर लेक्चर नोट्स असतील, पीडीएफ असतील, पीपीटी असतील, तुम्हाला सर्व त्या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो, लेक्चर मी झालं कधी कधी कुठे केव्हा आणि कधी तुम्ही परत परत ते लेक्चर पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, उद्या रविवार आहे, तलाठी भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज उद्या 29 ऑगस्ट 10 AM ते 11 AM या वेळेमध्ये उद्या ठीक तुम्ही 10 वाजता सकाळी ती टेस्ट सिरीज देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या 1 ते 3 रँकमध्ये आलं तर मित्रांनो तुम्हाला 1 इयरची स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर 4 ते 13 आलं तर 75% स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि रँक 14 ते 20 आलं तर 50%. मित्रांनो, बॅच कोर्सेस कोणकोणत्या बॅचेसची तयारी तुम्ही आमच्यासोबत करू शकता ते म्हणजे मित्रांनो, पोलीस भरती असन, सर्व सेवा भरती असन, तलाठी भरती असन, आरोग्य सेवा भरती असन, इत्यादी भरतीची तयारी तुम्ही माझ्यासोबत करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आता नवीन एक बॅच सुरू होते मित्रांनो, येत्या 31 ऑगस्ट म्हणजे 2 दिवसानंतर एक बॅच सुरू होते. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी बॅच आहे, स्पेशल बॅच फॉर तलाठी मेगा भरती एक्झाम 2021 4 बॅच क्रमांक 4 आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आणि अकॅडमी आपल्यासाठी नेहमीच तत्पर असते आणि नेहमीच सुविधा आपल्याला भरपूर सुविधा आणि मिळत असतात. अशीच एक सुविधा म्हणजे मित्रांनो, आपल्याला 12 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन मोफत मिळवायचं आहे आणि 6 महिन्याच्या प्लस सबस्क्रिप्शन आपल्याला 2 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आणि अकॅडमी अतिशय माफक दरामध्ये आपल्याला शिकवतं. 3 महिने असन, 6 महिने असन, 12 महिने असन, 24 महिने असन, ही वर्ल्ड प्राईज, ही न्यू प्राईज आणि ही जी प्राईज आहे मित्रांनो, ही डिस्काउंटेबल प्राईज आहे मित्रांनो. ह्या प्राईजमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्राईजमध्ये मित्रांनो, तुम्हाला ह्या प्राईजमध्ये जर म्हणजे ही जर प्राईज घ्यायची असेल तर तुम्हाला हरदे सर रेफरल कोड वापरायचा आहे. तुम्ही हरदे सर रेफरल कोड यूज करायचं आहे मित्रांनो, हरदे सर रेफरल कोड यूज करा आणि प्रवेश घ्या मित्रांनो. आजच प्रवेश आपला निश्चित करा, अतिशय महत्त्वाचे अशा बॅच या ठिकाणी मित्रांनो चालू असतात. त्याचबरोबर मित्रांनो, चालते मित्रांनो, अनअकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दिस इज युअर अनअकॅडमी. धन्यवाद.